राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. या प्रकरणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. घडलेल्या घटनेमुळे शिवसैनिकांनी आझादनगर पोलीस स्थानकात गर्दी केली होती. शहरातील गांधी पुतळ्याजवळ मनपाच्या वतीनं 70 लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य असा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. त्या तिरंगा ध्वजाचा अपमान झाल्याची बाब शिवसैनिकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी मनपा व सत्ताधारी भाजपच्या विरोधात अवमान झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा तसेच अवमान झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन देखील केलं आहे. त्याचवेळी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी दाखल होत परवानगी न केल्याचं कारण देत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पोलीस वाहनात बसून पोलीस स्थानकात आणण्यात आल्यानं शिवसैनिकांनी मनपातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. तुमची जबाबदारी का फक्त आम्ही नागरिक आहे, देशाची आमची जबाबदारी आहे. माहिती आलं मला सांगायची आमची जबाबदारी आहे देशासाठी. आवाज नाही निमित्त गांधी पुतळ्याकडून जात असताना आमच्या नजरेस तिरंगा ध्वज तिथे अतिशय डोलाने फडकत राहतो. तो तिरंगा ध्वजकडे बघायचा असं एक देशाचा एक नागरिक म्हणून तिरंगाकडे सहज लक्ष गेलं. लक्ष गेल्यानंतर बघितलं तर तिरंगा ध्वज फाटलेला होता, फाटून खाली एका वजनामध्ये अडकलेला होता आणि तो म्हणजे फडकायच्या ऐवजी खाली लोंबकत होता. हे सगळं बघितल्यानंतर पालिकेच्या आयुक्तांना आम्ही फोन केला. आयुक्तांचा फोन लागला आणि मग आधी अतिरिक्त आयुक्त कापंडी साहेबांना फोन केला आणि कापंडी साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही तात्काळ इथे माणसं पाठवा आणि ज्याची कोणाची जबाबदारी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा. कारण फाटलेला तिरंगा ध्वज फडकवणं किंवा रंग उडालेला तिरंगा ध्वज फडकवणं हा देशाचा अपमान आहे आणि अपमान करण्याची ज्यांच्यावर तुम्ही जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली असेल या तिरंगा ध्वजाचा उभारला आहे. 85 लाख रुपये धुळे शहरातल्या जनतेच्या कष्टाच्या कराचे कर भरलेला जो असतो त्या कमाईतून कष्टाच्या कमाईतून भरलेल्या करातून 85 लाख रुपयातून हे उभारलेलं आहे आणि ते उभारलेलं जर तुम्ही आत्ताच 1 मे गेलेली 4 दिवसापूर्वी 3-4 दिवसामध्ये जर तो ध्वज फाटत असेल तर निश्चितपणे जे सुप्रीम कोर्टाचे व केंद्र सरकारचे ध्वजाचे नॉर्म्स असतील ते नॉर्म्स पाळले गेलेले नाही आहे. मग अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी तात्काळ तिथे माणसं पाठवले पाहिजे होते. आम्ही 1 तास त्यांची वाट बघितली, त्यांचा माणूस आला नाही आणि आला 1 माणूस 1 तासानंतर आणि तो ध्वज गुपचूप खोलून घेऊन जाण्याच्या मानसिकतेत होता. आमची मागणी होती की या ध्वजला तुम्ही तात्काळ या ध्वजांच्या जबाबदारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. कारण परिस्थिती इतकी वाईट आहे तिथे. त्या कर्मचाऱ्याला विचारलं का रे बाबा ध्वज कसा काय फाटला, तर त्याने सांगितलं फाटलाच होता म्हणे तो, पण आम्ही त्याला उतरवला आणि उतरवल्यानंतर पुन्हा शिलाई मारून चढवला म्हणे. हा दुसरा अपमान आहे या देशाचा आपल्या आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे धुळे पालिकेवर. हे देशभरामध्ये इतकं तो पण करतं आहे देशप्रेमाचं काही पण झालं का कुठल्याही कार्यक्रमामध्ये भारत माता की जय वंदे मातरम शिव यांच्या घोषणा असतात. हे पाखंडी देशप्रेमी आहेत आणि या पाखंडी देशप्रेमींना जर तिरंगा इतका मोठा तिरंगा फाटलेला दिसत नसेल तर त्याच्यासाठी यांची देखील जबाबदारी आहे. म्हणून आमच्या अधिकाऱ्यांना विनंती होती की जे कोणी यांच्यासाठी जबाबदार असतील, माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जे 1.5 वर्षच झालेलं आहे त्याला त्या स्तंभाला उभारून, त्याच्यामुळे या स्तंभ उभारण्याचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल मेंटेनन्सची त्याच्याकडे जबाबदारी असेल, याच्यावर पालिकेचा जो कोणी अधिकारी असेल या सर्वांची जबाबदारी फिक्स करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि याच्यानंतर तिथे असा ध्वज कोणता लावतात, परवानगीचा लावतात की कुठलाही तात्पुरता शिलाई मारून आणतात नकली नकली ध्वज, म्हणजे साध्या कपड्याचा ध्वज तिथं चालत नाही. याच्यासाठी काहीतरी नियम आहेत देशाच्या आपल्या म्हणजे देशाकडून काही नियम घातले गेलेले तिरंगा ध्वज फडकवायचे, ते नियमांचं पालन होतं का नाही याचा देखील अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे, त्या मागणीसाठी आम्ही गुन्हेगार जी जबाबदारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावं म्हणून आम्ही तिथे कोणी आलं नाही म्हणून आंदोलन केलं. परंतु आम्हाला आंदोलन करत असताना इंग्रजांनी